नमस्कार, एके आय डी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सिलेंडरचं रिफिल कसं चेंज करायचं, म्हणजे आपण सिलेंडर कसा भरायचा. सर्वप्रथम आपला गॅसचा खटका बंद करायचा आणि या गॅसच्या या पट्टीला वरती प्रेस करून असं फिरून वर काढायचं आहे. नंतर आपलं एम टी सिलेंडरला हे कॅप लावून ठेवून आपण हे भरलेलं सिलेंडरचं हे सील यार दोरी दिली असते त्याला, तर हे असं वडायचं आणि काढायचं. हे काढल्यानंतर याच्यामध्ये आपण आतमध्ये वायसर असतं ते चेक करायचं आहे, ते जर असेल तर ठीक आहे. तेव्हा आपण हे रेग्युलेटर बसवताना बटन ऑफ करून हे खटका असा प्रेस करायचा आहे आणि नंतर ते बसवायचं आहे. असं दाबून याच्या आत बसवायचं आणि सोडायचं. मी असं स्विच चालू केला की याच्यामध्ये फक्त लिकेजचा आवाज येतो का बघायचं, थोडं चालवून येत नाही म्हणजे उमरलं वायसर चांगला आहे. चालतंय, धन्यवाद.